ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचे मानधन वाढणार कधी? अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महिला बालकल्याण मंत्र्यांना सवाल. महिला बालकल्याण मंत्री कुमारी अदिती तटकरे या आज शुक्रवारी गुहागर पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं महिला बालकल्याण विकास कार्यक्रमाअंतर्गत विविध योजनांच्या अनुषंगाने लाभाचे वाटप करण्यासाठी गुहागर पाटपन्हाळे येथील श्री पूजा हॉल येथे आल्या होत्या. कार्यक्रमामध्ये आपल्या मनोगतात बोलताना त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात एकही शब्द बोलले नाहीत. अखेर कार्यक्रम संपल्यानंतर महिला बालकल्याण मंत्री आपल्या वाहनामध्ये बसत असताना तिथे थेट अंगणवाडी सेविकांनी जाऊन आमचं मानधन कधी वाढवणार हा प्रश्न विचारला. दरम्यान या संदर्भात महिला बालकल्याण मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी सांगितले की मी मिनी अंगणवाडीचा विषय सोडवला आहे. रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना एक रकमी रक्कम देण्याचा विषय सोडवला आहे. कर्मचाऱ्यांना पेन्शन आम्ही देतोय. ग्रॅज्युटी देखील दिली जाईल. मानधनाचा प्रश्न सुद्धा आम्ही ठेवला आहे. सर्वच प्रश्न एकाच वेळी सुटणार नाहीत. मी साधारणपणे 6 महिन्यांमध्ये 10 पैकी 9 प्रश्न सोडवले आहेत. याला उत्तर देताना अंगणवाडी सेविकांनी यातील 10वा प्रश्न आपण सोडवावा अशी विनंती केली. या संदर्भात बोलताना महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की मानधनामध्ये 2023 मध्ये वाढ झालेली आहे. तरी देखील आपला प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर.